बहुजन वंचित आघाड़ी व शहर के विविध संगठनों की ओर से शुक्रवार को महाराष्ट्र बंद का आह्वान किया गया था। इस बंद को बड़ी व्यापारी संघ की ओर से पूरा समर्थन दिया गया। करीब 200 से भी ज्यादा दुकानदारों ने बंद का समर्थन करते हुए अपनी अपनी दुकानें बंद रखी। खरीदी के उद्देश्य से आए लोगों को इस बंद के कारण काफी समस्याओं का सामना करना पड़ा है। मागण्या तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे, आमच्या मागण्या आहेत की अत्यंत अशी आर्थिक डबगाई या भारतात भारत देशात आली आहे। बेरोजगारांची संख्या प्रचंड लाखोच्या प्रमाणात वाढलेली आहे। अनेक उद्योग बंद होत आहे आणि अनेक सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण सुरू आहे। अनेक उद्योग सरकार विकायला लागलेली आहे आणि आपल्या सोयीचं आणि लोकांना त्रासदायक असं राजकारण करीत आहेत। ह्या संपूर्ण गोष्टी विसरून याचं लक्ष सामान्य लोकांचं विचलित करून हा नवीन कायदा जो सामान्य जनतेला सर्व जाती धर्माच्या लोकांना अत्यंत त्रासदायक ठरणारा कायदा आहे, याच्याबद्दल आता संपूर्ण भारतामध्ये जनजागृती झालेली आहे आणि त्याच माध्यमातून आजचा बंद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेला आहे आणि या जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही ही मोठी एक भूमिका इथे घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला मला नक्कीच वाटतं, विश्वास वाटतो की इथला सर्व व्यापारी वर्ग, सर्व विद्यार्थी, सर्व मजदूर, सर्व संघटना, सर्व जाती धर्माचे लोक या बंदला, महाराष्ट्र बंदला नक्कीच पाठिंबा देतील असं मला खात्री वाटतो। ह्या शांतीपूर्वक आंदोलनामध्ये काही लोक असे असतात की ते विरोधीही असू शकतात की या आंदोलनाला गालबोट लागलं पाहिजे, परंतु नागपूर शहरामध्ये आम्ही लोक त्याची काळजी घेणार आहोत। आम्हाला आमचं आंदोलन अत्यंत शांतपणाने करायचं आहे। शांतीच्या मार्गाने आम्ही लोकशाहीचे पायिक आहोत, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, म्हणून आम्ही जे आंदोलन करू आज अतिशय शांततेने, कोणतेही गालबोट न लागता हे नागपूर शहरात करू।